दोन दिवसापूर्वी बौद्ध समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली आणि गावागावात कार्यकर्त्यांना कळालं की बैठक आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये बौद्ध समाजातील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले, बैठक झाली। माझ्या निवडणुकीच्या या रथाचे दोन चाक आहेत, महत्त्वाचे दोन चाक आहेत, एक बौद्ध समाज बांधव आणि दुसरा लिंगायत समाज बांधव। या दोन चाकावर मोठी जबाबदारी या निवडणुकीची आहे आणि आता या गाडीमध्ये कोणाकोणाला सामावून घ्यायचं याची जबाबदारी या दोन समाजावर आहे। कालच्या बैठकीमध्ये बौद्ध समाजाने ती भूमिका घेतली, एवढंच नाही तर गावागावामधला बौद्ध समाज त्या ठिकाणी प्रचाराला लागलेला आहे। रात्री मी धानोरा मक्त्याला गेलो, तिथल्या धनगर समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी ती बैठक लावली होती आणि ती बैठक केल्यानंतर तिथल्या बौद्ध समाज बांधवाला कळालं की भाऊ गावामध्ये आलेले आहेत। अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी घरामध्ये एकही माणूस, एकही माझी माता भगिनी, लेकरा बाळासहित 10 मिनिटांमध्ये तिथल्या विहारामध्ये जमा झाले। ही स्पिरिट त्या समाजाचा आहे। गेल्याही निवडणुकीमध्ये आपण जर लिंगायत समाजाचा इतिहास काढला तर गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं लिंगायत समाज कुठल्या ना कुठल्या पक्षाकडे तिकिटाची मागणी करतो, पण पहिली गोष्ट लिंगायत समाजाला तिकीटच भेटत नाही। 2004 ला हरियाणा भोसीकर राष्ट्रवादीमध्ये काम केले, ऐन वेळेला त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी दिल्या गेली नाही। प्रत्येक निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाचा एक नेता उमेदवारी मागतो आणि कुठलाही पक्ष लिंगायत समाजाला तिकीट दिल्या जात नाही। पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2019 ला माझ्या सहित 12 लिंगायत समाजाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिकीट दिले होते। लोकसभेला अविनाश घोशीकरांना तिकीट दिलं, लिंगायत समाजाचा बहुमान सातत्यानं बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। 2019 ची निवडणूक लढवली, तुम्हाला माझी परिस्थिती माहित आहे, माझ्याकडे कुठलीही शाळा नाही, कुठलंही कॉलेज नाही, कुठलाही पेट्रोल पंप नाही, कुठलाही मी गुत्तेदार नाही। एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, तुमचा समाज बांधव म्हणून गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी मी काम करतो। अनेक निवडणुका झाल्या, 2009 ला मी विधानसभा लढवली, 2012 ला या ठिकाणी खासदार, माजी खासदार, माजी आमदार असलेल्या आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या मुलाच्या विरोधात भादरपुरा सर्कल मधून आपण जिल्हा परिषद लढवली, 1100 मतांना आपला त्यावेळेस पराभव झाला। 2017 ला पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आलो, पण सातत्यानं 25 वर्षामध्ये या ठिकाणी इथल्या जनतेची नाळ मी तुटू दिलेली नाही। 16 दिवसामध्ये गेल्या वेळेस आपल्याला 40,000 मतं पडली, दुसऱ्या क्रमांकाला आपण होतो, माझा पराभव झाला। माझ्या निवडणुकीचा गेल्या वेळेचा खर्च 25,80,000 रुपये होता, आमच्याकडे हिशोब आहे। आणि 25 लाखामध्ये आपण 40,000 मतं घेतली आणि या मतदारसंघामध्ये निवडणुकीला पैसे लागतात हा भ्रम लोकांचा आपण काढून टाकला। या ठिकाणी सर्वसामान्य माणूसही आमदार होऊ शकतो ही भावना आपण लोकांमध्ये तयार केली। मित्र हो, माऊली गीतेने या ठिकाणी सांगितलं, मी तुमचं लेकरू आहे। बाकीचे जे आपल्या समाजामधले नेते आहेत, भोसीकर साहेब असतील, हरियाणा असतील, पन्नागळे साहेब असतील,
प्राध्यापक मनोहर धोंडे सर असतील ही सगळी मोठी मंडळी आहे। त्यांच्याकडे शाळा आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, पण माझ्याकडे काहीच नाही। कार्यकर्ता म्हणून माझ्या मिसेसला 1 लाख रुपये महिन्याला पगार मी मान्य करतो आणि त्यांच्या पगारावर माझं घर चालतं, माझी गाडी चालती। तुम्ही म्हणाल की शिवानरंगलेकडे गाडी आहे, माझ्या गाडीचा हप्ता बायकोच्या पगारीमधून जातो, माझ्या घराचा हप्ता बायकोच्या पगारीमधून जातो आणि महिन्याला बायकोच्या पगारीमधून मला राजकारण करण्यासाठी दर महिन्याला 50,000 रुपये मिळतात। जी काही 5 लाखाचं असेल, 10 लाखाचं असेल, छोटं मोठं काम, डिझेल पाणी, ड्रायव्हरचं निघावं म्हणून तेही मी करतो। पण माझ्याकडे आज रोजी जर निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो, फॉर्म भरताना कोणाचा बँक बॅलन्स किती आहे, कोणाच्या ठेवी किती आहेत, कोणाचं सोनं किती आहे, कोणाची प्रॉपर्टी किती आहे, याचा हिशोब त्या फॉर्ममध्ये द्यावा लागतो। गेल्या वर्षीचाही माझा तुम्ही उमेदवारी अर्ज बघा आणि याही वर्षी नवीन देणारा बघा, माझ्याकडे कुठलंही बँक बॅलन्स नाही। आज जर बँक बॅलन्स जर काढलं तर माझ्या खात्यामध्ये 10,000 रुपये आहे, माझ्या घरामध्ये बायकोच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र जर सोडलं तर कुठलंही सोनं नाही। आमच्याकडे मला फिरायला एक गाडी आहे, एक बंगला आहे आणि नांदेडला 2014 मध्ये एक घेतलेला फ्लॅट आहे। हे मी जाहीरपणाने सांगतो, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही। आणि या घरावर 22 लाख कर्ज आहे, नांदेडच्या फ्लॅटवर 18 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे। हे सगळं काही लोक म्हणतात की कोणातरी आमदार खासदाराच्या जवळ जाऊन पैसे कमवायला पाहिजे होते, पण माझा स्वाभिमान मी त्या ठिकाणी गहाण टाकला असता, कोणाचा कार्यकर्ता म्हणून जर काम केलं असतं तर या ठिकाणी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून विधानसभेपर्यंत जाऊ शकलो नसतो। पैसे कमावणं हा माझा उद्देश नाही। राजकारणामध्ये एक लिंगायत समाजाचा कार्यकर्ता म्हणून इतकी चळवळ, इथला स्वाभिमान, एक कुठतरी एक कार्यकर्ता म्हणून आमदार व्हायचं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी परिस्थिती नसताना या ठिकाणी धडपड करत आहे। गेल्या निवडणुकीमध्ये मला बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली, मी योग्य ट्रॅकवर आलो, मला दिशा मिळाली, मला पक्ष मिळाला, मला एक नेता मिळाला आणि त्या ट्रॅकवर मी या ठिकाणी काम करत आहे। बौद्ध समाजामध्ये मी त्या ठिकाणी विश्वास निर्माण केला की हा माणूस पक्षाशी एकनिष्ठ आहे, हा बाळासाहेबांची एकनिष्ठ आहे आणि या माणसानं गेल्या 7 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चढवलेली आहे, पक्षाला धक्का लागू दिला नाही, माझ्या नेत्याची कुठेही बदनामी होऊ दिली नाही। शिवानरंगळेनं कधी दारूच्या दुकानच्या समोर, बारच्या समोर गाडी लावून कधी बारमध्ये दारू पिलेली नाही। कुठल्या तरी ऑफिसमध्ये जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून त्या ठिकाणी जाऊन कोणाला 1 रुपया मागला, कोणाचा तक्रार दिली। आपल्यापैकी जर कोणाला कधी माझ्या बाबतीत अशी तक्रार आली असेल तर एकाही माणसानं माझं काम करायचं नाही। कुठली तरी जयंती केली, पावती काढली आणि गावगाव पट्टी मागितली, कोणी ऑफिसला पट्टी मागितली असं अजिबात झालेलं नाही। कोणाचं काम करून दिलं असेल, आताच गोविंदरावनं सांगितलं कल्याण कस्तुरीनं की त्यांचं विहिरीचं काम होतं, माझ्याऐवजी जर दुसरा कार्यकर्ता राहिला असला तर गोविंदराव 20,000 लागायले 10,000 काम करून देतो म्हणला असता, 10,000 घेतला असता। काल परवा एका तंड्याचं, एका सरचं, जवान सराचं काम होतं, 18 लाख रुपये त्यांचं पेन्शनचं बिल होतं आणि 2% सही करायला तो अधिकारी मागत होता। मी फोन केला आणि 5-6 मिनिटांमध्ये 1 रुपया न लागता तो 18 लाख रुपयाचा चेक त्यांना त्या ठिकाणी दिला। माझ्याऐवजी जर कार्यकर्ता असेल तर मी चेक काढून देतो, 18 म्हणलं तर 2×18 = 36 त्याचं कमिशन त्याला भेटलं असत। पण आयुष्यात कधी दलाली केली नाही, आयुष्यात कधी कोणाचा 1 रुपया घेतला नाही, आयुष्यात कोणाचं काम केलं असेल तर त्याला चहा पाजिला,
नांदेडला कुणाचं काम असेल तर गाडीत घेऊन जाऊन त्याला दुपारचं जेवण खाऊ घालून काम करून घरला आणून सोडलेला माणूस आहे. गेल्या वेळेस काय फुकट 40,000 मते पडले नाही. यापूर्वी समाजातल्या अनेक माणसांनी निवडणुका लढवल्या. एक ईश्वरा भोसीकर साहेब उभा होते, 31,600 मतं त्यांना त्यावेळेस पडले होते. पहिला माणूस आहे मी ओबीसी मधला की ज्यानं 40,000 मतं घेतले. इथल्या लिंगायत समाजाला तिकीट द्यायला कोणी तयार नव्हतं. आज लिंगायत समाजाचा माणूस आमदार होऊ शकतो ही भावना गेल्या निवडणुकीपासून आपण निर्माण केली. मी आपल्याला या आजच्या बैठकीसाठी या ठिकाणी बोलवलंय. गेल्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं, आपण लोयाच्या त्या ठिकाणी विक्की गार्डनला आपण मिटिंग घेतली होती. मी समाजाला काहीच मागणार नाही, समाजाला मी काही मागतही नाही, कारण समाजाची मला एवढीच विनंती आहे की समाज हा आत्मविश्वासानं उभा टाकला पाहिजे. एका गावामध्ये 100 घरं ही पाटलाची आहेत आणि 10 घरं जर बौद्ध समाजाचे असतील तर माझा समाज बौद्ध समाज बांधव त्या ठिकाणी माझ्यासाठी पायरून उभा आहे, भूतावर बसायला तयार आहे, गावागावामधून पैसे जमा करायला तयार आहे. त्यांच्या समाजाचा माणूस आमदार होतो का? बौद्ध समाजाचा आमदार होणार का? इथं लिंगायत समाजाचा आमदार होणार आहे. या ठिकाणी 35,000 मतं ही बौद्ध समाजाची आहेत होतात आणि झालेल्या मतापैकी 25,000 मतं ही आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेबांना बघून या ठिकाणी मजा पाळण्यामध्ये पडणार आहे. माझी सुरुवात 25,000 मतापासून होणार आहे. गेल्या निवडणुकीत तरी कॉन्फिडन्स नव्हता, पण या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय की या ठिकाणी आमचा ते आम्हाला आपलं समजतात, आमचा आमदार होणार आहे. बौद्ध समाजाची 25,000 मतं माझ्या पाठीमाग डिपॉझिट मतं आहेत. बाळासाहेबांचा बीफॉर्म मला लागलाय म्हणजे 25,000 मतं माझ्या सोबत आहेत. या ठिकाणी अनेक जणांनी भावना व्यक्त केली की लिंगायत समाजाचे 2 उमेदवार आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, बिलकुल सगळ्यांनी उभा टाकलं पाहिजे, पण मतदान करणाऱ्यांनी या ठिकाणी उमेदवार कसा निवडून येणार आहे याचं गणित आपल्याकडे असलं पाहिजे. आपण लिंगायत समाज आहोत, आपण सावकारी समाज आहोत, आपल्याकडे गणित लागलं पाहिजे आणि गणित लागल्याशिवाय आपण मतदान करत नाही हेही मला माहित आहे. गणितामध्ये सगळ्यात हुशार समाज जर कोणता असेल तर ते लिंगायत समाज आहे, कारण सावकारी समाज आहे. मला सांगा, धोंडे सर ते माझ्यासाठी आदरणीय आहेत, ते गुरु आहेत, ते या निवडणुकीमध्ये आहेत. मी त्यांचा कधीही अनादर करणार नाही, त्यांच्याबद्दल एकही शब्द आजच्या निवडणुकीमध्ये विरोधात बोलणार नाही, कारण ही लोकशाहीची निवडणूक आहे. त्यांनी त्यांच्या विचारानं ही निवडणूक लढवावी, मी माझ्या विचारानं ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये माझी सुरुवात 25,000 समोरून मला मोजायचं आहे. पर्याय म्हणून मुस्लिम समाजाला वंचित आहे या मतदारसंघामध्ये, कारण या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार राहणार आहे, काँग्रेसचा उमेदवार राहणार नाही. मला अनेक गावामधल्या मुस्लिम समाजाचे फोन येत आहेत की शिवाभाऊ यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहोत. काल परवाच मी या ठिकाणी मिटिंग घेतली, 1,000 मुस्लिम समाज बांधव त्या ठिकाणी होता, अंजलिताई आंबेडकर आले होते. वंजारी समाजाचे माझे समन हे गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत. माऊली गीते आणि आम्ही अनेक गावाचे दौरे, माझी चरणस्पर्श यात्रा झाली. 97 गावामध्ये मी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या पाया पडलेला आहे. किमान 72,000 ते 75,000 लोकांच्या दारापर्यंत मी पोहोचलेला आहे, कारण आजही आपल्याकडे माणुसकी जिवंती आहे की उमेदवार घरला आला, माझ्या पाया पडला, लेकरू रोज 500-600 लोकांच्या पाया पडले ही भावना लोकांमध्ये आहे. 65,000 50% लोकांनी जरी मतं केले तर 30,000 मतं होणार आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, वंजारी समाजाच्या गावागावामध्ये आमच्या बैठका झाल्या, त्या लोक त्या समाज बांधवांनी सांगितले, वंजारी समाज बांधवांनी, की या निवडणुकीमध्ये आमचा निर्णय आहे, आम्ही वंचित बहुजन आघाडीकडं या ठिकाणी मतदान करणार आहोत. बाळासाहेबांना शब्द दिलाय, आमच्या गावामध्ये भूतावर आम्ही एजंटही ठेवणार नाही,
अशी भूमिका इथल्या वंजारी समाज बांधवांनी घेतलेली आहे। कोळी समाजाचं आंदोलन या ठिकाणी चालू होतं। या भागातला एकमेव नेता आहे कोळी समाजाच्या आंदोलनामध्ये। सातत्याने 3 दिवस मी मंडप सोडला नाही, नुसता मंडपच सोडला नाही, तर 400 साडेचारशे कोळी समाज बांधवाला इथून एसटीचे प्रमाणपत्र मी स्वतः उभा टाकून काढून दिलेले आहे। मातर समाज माधव माझ्या पाठीमागे आहे। गौला प्रकरण झालं, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा पुतळा हटवला, त्या आंदोलनामध्ये कंटिन्यू मातंग समाज बांधवासोबत मी होतो। मातंग समाज माझ्या सोबत आहे, बौद्ध समाज बांधव माझ्या सोबत आहे, धनगर समाज बांधव माझ्या सोबत आहे, सगळ्या जातीतले माळी समाज असेल छोट्यातल्या छोट्या जाती माझ्या सोबत आहे। आजही 5 वर्षांमध्ये मी 5 वर्ष निवडणूक आहे म्हणून या मतदारसंघात काम केलंय। कोणाची लग्न असेल, कोणाचा मोत असेल, कोणाचा सत्यनारायण असेल, ज्या काही कार्यक्रम असतील ते संपूर्ण कार्यक्रम 5 वर्ष या मतदारसंघामध्ये केले, कुठलंही बाकीचं काम केलं नाही। मित्र हो, मी आपल्याला विनंती करणार आहे, माझ्याकडे पैसे नाहीत हे मी मान्य केलंय, मी लोकांना फसवलं नाही, मी माझ्या नेत्याला फसवलं नाही, मी प्रामाणिकपणे नेत्याला सुद्धा सांगितलंय, माऊलीने सांगितल्याप्रमाणे माऊलीला 11 कमी सांगितला। 10 कोटी रुपये आम्ही बाजूच्या मतदारसंघामध्ये कोणी उमेदवार द्या तिथं आम्ही खर्चा करू असं बाळासाहेबांकडे अनेक वेळा जाऊन अनेक उमेदवारांनी सांगितलं। बाळासाहेबांना आयुष्यात कधी कोणाचा 1 रुपया कुठल्या उमेदवारीसोबत साठी घेतलं नाही। त्या माणसासोबत मी 7 वर्ष त्यांच्या कुटुंबात राहिलेला माणूस आहो, त्यांच्या घरात वावरलेला माणूस आहो, त्यांच्या ताटात जेवलेला माणूस आहे मी। बाळासाहेब कधी कोणाच्या पक्षाचं तिकीट देण्यासाठी 1 रुपया घेत नाहीत। बाळासाहेबांवर लोक आरोप करतात हेलिकॉप्टरने फिरतात। बाळासाहेबांनी नांदेडला कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि सांगितलं पक्षासाठी निधी द्या। बाळासाहेबांची 5 वाजता मीटिंग संपली आणि बाळासाहेब मुंबईला जाऊन येईपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत 7.5 लाख रुपये पक्षाच्या अकाउंटमध्ये जमा झाले। ही बौद्ध समाजाची दानत आहे समजा। बाळासाहेबांना बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांनी आवाहन केल्यानंतर जगभरातून करोडो रुपये त्यांना येतात। आरोप लावणाऱ्याला काही आरोप लावू द्या, जर बाळासाहेब पैसे देऊन जर तिकीट देत असतील तर फाटक्या शिवाय नरंगला तिकीटच भेटलं असतं। ही दानत वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि बाळासाहेबांमध्ये आहे। आजही अनेक बौद्ध समाजातील अधिकारी मला फोन करतात, भाऊ पैसे कधी आणून द्यायचे। मी म्हणलं माझा फॉर्म भरू द्या आणि फॉर्म भरल्यानंतर मला जी काही मदत करायची आहे ते तुम्ही करा। गावागावातून बौद्ध समाज पट्टी करायला अधिकारी या ठिकाणी कामात आहेत, पैसे द्यायला तयार आहेत। लिंगायत समाजाला मी कधी पैसे म्हणले नाही, सावकारी समाज आहे। मी तुम्हाला पैसे म्हणले नाही, मी तुम्हाला एकच काम देणार आहे, लिंगायत समाजाचं मतदान हे वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडरला सोडून झालं नाही पाहिजे। काय होणार आहे, आदरणीय पंकजाताई मुंडेचा पराभव किती मतानं झाला, 800 मतानं। आज त्यांचा समाज तळमळ करायला आपण जर थोडा जोर लावला असला तर आपल्या ताई खासदार झाल्या असत्या। समाजानं या ठिकाणी थोडी हायगाई केली, विचार केला नाही। धोंडेसर उभा आहे, पण धोंडेसरची सुरुवात ही एका मतापासून होणार, कारण धोंडेसरचं गाव या मतदारसंघामध्ये नाही, त्यांचं स्वतःचं मतदान सुद्धा या मतदारसंघामध्ये नाही। त्यांना एक पासून सुरुवात करावा लागणार आहे आणि माझे 25,000 पुढून मोजायचं आहे। जर समाजाचं मतदान, माझा सोयरा आहे, माझा नातलग आहे, सरांचा पराभव कसा होऊ द्यावा, काहीतरी आपण मतदान दिले पाहिजे। समाजाने शेवटच्या टप्प्यामध्ये ठरवावं, कारण समाज हा गणित मारणारा समाज आहे। जर सरला मत काही गेले आणि मला जर काही गेले आणि उद्या जर 2-4 हजार मतानं जर पराभव झाला तर अशी संधी पुन्हा आयुष्यात कधी येत नाही। योगायोगाने या ठिकाणी ओबीसी मराठा वाद चालू आहे, 1.5 लाख ओबीसीचं मतदान आहे। 70% जरी मतदान झालं तर 1,20,000 मतदान होणार आहे ओबीसीचं, आणि 1,20,000 जरी 50% ओबीसीनं ठरवलं तर या ठिकाणी 60,000 मतं हे ओबीसीचे मला भेटणार आहे। आणि या ठिकाणी 2,98,000 मतं आहेत, 70% जर मतदान झालं तर 2,20,000 मतदान होणार आहे।
वीस हजार हे अपक्ष खाणार आहेत. 2 लाखामधून जर चौरंगी लढत झाली तर 40-45 आमदार होऊ शकतो. तिरंगी आमदार तिरंगी लढत जर झाली तिघांमध्ये तर 55-60 आणि 1 लागली की 85-90 लागणार आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, मताचं खूप मोठी किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, टाटा बिर्लालाही दिला, आपल्यालाही दिला. एक एक मत अत्यंत महत्वाचं आहे. एका मतामुळं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार गेलं होतं. आपण जर लिंगायत समाजानं अर्धे मत इकडे अर्धे तिकडे असं जर केलं आणि थोडक्या मतानं पराभव झाला तर 5 वर्ष या ठिकाणी आपल्याला हात चोळीत बसावं लागणार आहे. मला वाटतंय आता जर लिंगायत समाजाचा आमदार झाला नाही तर आयुष्यात आपली पिढी आहे तोपर्यंत आमदार होणार नाही. हे लिहून घ्या. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा कधी निवडणुकीत उभा टाकण्याची हिंमत करणार नाही. पैसेवाला माणूस कधीच आमदार होऊ शकणार नाही ही डोक्यातून काढा. कारण लिंगायत समाजामध्ये ती हिंमत नाही. पैसेवाला जरी असला गावात एखाद्याला जर पैसे जरी दिले लिंगायताच्या गावात वाटेल पण दुसऱ्या गावामध्ये ती हिंमत करणार नाही. मी बघितलं हरियाराव भोसीकरांची निवडणूक बघितली, ईश्वरराव भोसीकरांची बघितली. मी स्वतः जिल्हा परिषदला उमेदवार होतो. मी काय आरोप लावत नाही, कृपया कोणी नाराज होऊ नका. मी जर गावामध्ये गेलो आताही परिस्थिती तीच आहे. लिंगायत समाजाच्या गावामध्ये इतर समाज आहे आणि त्या गावामध्ये जर मी गेलो लोक शरणात करायला सुद्धा तयार नाहीत, गावात यायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत. ती स्पिरिट आपल्यामध्ये नाही आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, माणसं काम करायला तयार आहेत पण लिंगायत समाजानं जर दुहेरी भूमिका घेतली डळमळीत जर राहिले तर मला मतदान पडणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो, शिराडोन असेल, उस्माननगर असेल, कवठा असेल, सावरगाव असेल, ही मोठी मोठी गावं आहेत लिंगायत समाजाची. फुलवळ असेल, आमची पानमोशी असेल, ह्या प्रत्येक गावामधून आपल्याला लीड मिळाली पाहिजे. गेल्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजानं खूप चांगलं काम केलंय. ज्या ज्या लिंगायत समाजाची भूत आहेत ती आपण प्रचंड मतं गेल्या निवडणुकीमध्ये दिलेली आहेत. वंजारी समाजाच्या अनेक गावातून पोलीसवाडी आहे, 780 मतदान झालं गेल्या वेळेस, त्याच्यातले 660 मतं मला आहेत. म्हणजे धनगर समाजाने आपल्याला मतदान दिले. मी आपल्याला विनंती करतो की पैशाला कमी पडणार नाही, आपण दारू देणार नाही, कोणाला मटण देणार नाही पण गाडी घोडी जी काय प्रचार यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. माऊली गीतेने आता सांगितल्याप्रमाणे माळाकोळीमधले अनेक वंजारी समाज बांधवाचे व्यापारी असतील, शिल्पकार असतील, पैसे गोळा करून घरी ठेवलेत. मला सांगायला भाऊ या, कधीही पैसे घेऊन जा, मदत करायला खूप तयार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरही त्यांचा लाडका उमेदवार म्हणून तेही पक्षाच्या वतीने मला मदत करतील, पैशाला कमी पडणार नाही. पण माणसाची हिंमत कुठेतरी कमी पडते असं मला वाटते. मी कालपासून 1500 जणांना फोन केले, त्याच्यातले ही 400 लोक या ठिकाणी आले. या 400 लोकांचं मी विशेष अभिनंदन करते. ही कार्यकर्ते आहेत, ही मला मानणारे आहेत, माझ्या जीवाची माणसं आहेत. या 400 लोकांना निवडणुकीचं शास्त्र म्हणते की ज्यांचे जीवाचे 100 माणसं मतदारसंघात असतात तो आमदार होऊ शकतो. शंकर राणा धोनीकडे 5 जीवाची माणसं होती, त्यांनी त्यांना आमदार केलं. आपल्याकडे आता लिंगायत समाजातली ही 400 माणसं माझी प्रचारक आहेत आणि इथल्या बसलेल्या 400 या इथल्या समाज बांधवांनी जरी ठरवलं तर या ठिकाणी आपण आमदार होऊ शकतो. मी आपल्याला विनंती करतो, हात जोडून पाया पडून तुम्ही मला आमदार करायचंय का कामदार करायचे हे ठरवायचे. या निवडणुकीतून जर माझा पराभव झाला तुमच्या समाजातला एक कार्यकर्ता संपणार आहे, तुमच्या समाजातला एक माणूस उठून जाणार आहे. ते तुम्हाला होऊ द्यायचे का 500 हजार रुपये महत्वाचे आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी पुन्हा राजकारणात येणार नाही. कारण 25 वर्ष आयुष्यातले मिशा नव्हत्या तेव्हापासून राजकारणात आहे. समाज जर साथ देत नसेल, समाज जर आपल्या पाठीमागे उभा टाकत नसेल तर निवडणुका लढून फायदा होणार नाही. हरियाराव भोसीकर संपले ते घरी बसले बिचारा माणूस, काम करणारा माणूस, त्या माणसानं काय केलं नाही पण आमदारकी त्यांना आपल्या माणसामुळे मिळाली नाही. असा प्रत्येक माणूस जर
आदरणीय माधवरावजी पांडागळे आपल्यामध्ये नाहीत, त्यांनीही निवडणुका लढवल्या, त्यांचाही पराभव झाला, तेही आमदार होऊ शकले नाहीत, हे दुःख कधीतरी समाजाला येणार आहे की नाही? समाजातले माणसं चांगली प्रतिभा असलेले माणसं आहेत, लिंगायत समाजाचा कुठलाही नेता हा बदनाम नेता नाही, प्रतिष्ठा असलेले सगळे आपले समाजातले नेते आहेत, मग लिंगायत समाज पाठीमागे उभा टाकत नाही याचं एकच कारण माऊली गीतेनं सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाच्या नंतर या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं मतदान आहे, पण लिंगायत समाज आपल्या माणसाला मतदान करत नाही, पाठीशी उभा टाकत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आणि हे दुर्दैव इथल्या लिंगायत समाजाच्या नेत्यामध्ये आहे। मी निवडणूक लढवणार नाही याच्यानंतर। बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली, दोनदा सन्मान केला, त्या समाजाने माझा सन्मान केला, नक्कीच निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये जरी राहिलो नसलो तरी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकरांचं काम आयुष्यभर तिथल्या चळवळीचं आंबेडकर चळवळीचं मी काम करणार आहे, स्वतःला तिकडे आंबेडकर चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून तिथं वाहून घेऊन त्या समाजाचं मी त्या ठिकाणी काम करणार आहे, आंबेडकरी चळवळीचं काम करणार आहे। मित्र हो, ही शेवटची संधी आहे, मी तुम्हाला बार बार या ठिकाणी त्रास देणार नाही, तुम्हाला मी या ठिकाणी कारण निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये कधीतरी संधी येते आणि त्या संधीचं सोनं जर समाज करू शकणार नसेल तर निवडणुका लढून काही फायदा होणार नाही, कॉन्फिडन्स कमी होणार आहे, समाजाचा होणार आहे, नेत्याचा होणार आहे, कार्यकर्त्याचा होणार आहे, या ठिकाणी जर समाज पाठीमागे उभा टाकला नाही, ही 20,000 रुपयाची माग ही आमच्या संत सैनिक दलाने दिलेली आहे, किती मोठा त्याग आहे त्या माणसाचा, 20,000 रुपये। काल मला संजीव भाऊचा फोन आला, भाऊ घरी आहेत का, आम्ही माळ घेऊन आलो, मी सांगितलं उद्या दुपारी या, माझा समाज बांधव या ठिकाणी जमा होणार आहे, समाजाला कळू द्या त्याग काय असते, समर्पण काय असते, समर्पित भावना काय असती ही आमच्या समाजाला कळेल, आणि या सर्व समाज समता सैनिक दलाचं मी मनापासून आभार मानतो, त्यांची संख्या कमी आहे, मला वाटते 500 रुपये जमा केले का 1,000 रुपये जमा केले मला माहित नाही, पण 20,000 रुपयाची माळ त्यांनी या ठिकाणी घातली। बाचोटी तंड्यावर मला फोन आलाय, भाऊ आमचे 8,000 जमा झाले, आणखी 5-7,000 जमा होतील, पैसे किती व्हायले ते मला महत्वाचं नाही, पण तिथल्या बंजारा समाज बांधवांची भावना झाली की शिवा नरेंद्रला आपण त्या ठिकाणी पैशाची माळ घालायची। डोंगरगाव मध्ये चालू आहे, माळेगाव मधला आपण आपल्यापैकी अनेक जण ग्रुपमध्ये असतील, 100, 200, 500 रुपये त्या ठिकाणी टाकला, आमचे बाळूभाऊ गोकंडे इथे आहेत, त्यांनी काल 1,000 रुपये त्या ग्रुपवर टाकलेत, एक तिथला न्हावी समाज बांधव आहे श्रीमंगले म्हणून, कोंडीबा श्रीमंगले, त्यांनी 1,000 रुपये तिथल्या अकाउंटवर टाकलेत माळेगावच्या, आणि ते लोक 51,000 रुपये मला 2 दिवसामध्ये माळेगावच्या त्या ठिकाणी देणार आहेत। गावागावातून पट्टी चालू आहे, लिंगायत समाजाला पैशाची कमी नाही, मला वाटेल मीटिंग बोलली पैसे मागत आहेत, मी अजिबात पैसे म्हणणार नाही, समाजाला म्हणणार नाही, मला बघायचंय समाज माझ्या पाठीमागे या निवडणुकीमध्ये काय करणार आहे, मी पैशासाठी मीटिंग बोलिलेली नाही, समाजानं फक्त पाठीमागे उभं राहायचंय, पैसे द्यायला खूप लोक आहेत, वंजारी समाजाचे अनेक शिल्पकार बांधव आहेत, काही लोक मला गावागावात पुन्हा वंजारी समाजाचे अधिकारी फोन करायलेत, तुमचा अकाउंट नंबर काढा, मी आणखी अकाउंट नंबर काढला नाही, 1-2 दिवसामध्ये अकाउंट नंबर काढून अधिकृत त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामुळं परमिशन घेऊन या ठिकाणी माझा अकाउंट नंबर हे पब्लिकला देणार आहे, त्या अकाउंटवरती 100 रुपये टाकतील, कोणी 200 रुपये टाकतील, 500 रुपये टाकतील, 10 रुपये जरी टाकले तर ते माझ्यासाठी एक चांगली भावना त्या पैशाच्या पाठीमागे उभा राहणार आहे। आज मी आपल्याला ह्याच्यासाठी बोलवलंय की 29 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तुम्ही म्हणताल की शिवानरेंद्रकडे पैसे नाहीत, गाडी आजही काही कार्यकर्त्याचा भरम तसा राहू शकतो की उद्या गाडी बांधली तर पैसे आपल्याला मिळतील की नाही, एकही रुपये कुठल्याही माणसाचा निवडणुकीमध्ये माझ्यासाठी खर्च चाललेला असेल, काल बौद्ध समाज बांधवांना मी ते सांगितलंय की तुमच्या हातून जर माझ्यासाठी 1,000, 500, 5,000, 10,000 जर खर्चले आणि माझ्याकडे येणारा माणूस हा प्रामाणिकच आहे, पैशाची आशा जर असले तर कोणी शिंदेकडे गेला असतं, कोणी चिखलीकरांकडे गेला असतं, कोणी एकनाथ पवारकडे गेला असतं, पण माझ्याकडे जेवढी ही मंडळी आलेली आहे ती प्रामाणिक आहे, पैशाची आशा नसलेली माणसं आहेत, म्हणून निवडणुकीमध्ये कोणीही माझा 1 रुपया घेणार नाही ही भावना माझ्या मनामध्ये आहे, त्याच्यामुळं 29 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, तुमच्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या समाजाच्या एका कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला 29 तारखेला यायचं आहे, आणि त्यासाठी गावातून प्रत्येकानं जेवढ्या गाड्या होतील
लिंगायत समाजाची जबाबदारी आहे. ज्या ज्या गावामध्ये आपण आहात त्या गावामध्ये प्रत्येकानं त्या ठिकाणी इतर समाज बांधवांना बौद्ध समाजानं त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. लिंगायत समाज बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी गावागावामधून गाड्या भरायच्या आहेत आणि 29 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी यायचं आहे आणि आपण ते याल. संभ्रमामध्ये कोणी राहायचं नाही. आपण शेवटपर्यंत त्या ठिकाणी निकराची लढाई लढूया. काही जण अफवा करतील, शिवाना रंगले पळून गेला, मॅनेज झाला, काय की झाला, अफवा एवढ्या सुरू केल्यात. कारण रेस मधला मी उमेदवार आहे, रेस मधल्या उमेदवारात अफवा होतात. कोणी म्हणते की बाळासाहेबांनी मुद्दा म्हणून या ठिकाणी शिवानारायण गरीब आहे म्हणून तिकीट दिलं. कोणी काय अफवा करायची ते करू द्या, पण नेता प्रामाणिक आहे, कार्यकर्ता आहे. कधी शिवानारायणले विकल्या जाणार नाही, कधी पळून जाणार नाही, कधी पैशाला बळी पडणार नाही. ही सगळी हमी लिंगायत समाजाने या ठिकाणी घ्यायची आहे. तुमचा कार्यकर्ता म्हणून भले मला आणखीन 50,00,000 1 कोटी देणं होऊ द्या, काही हरकत नाही, पण शिवानारंगले पळून जाणार नाही, मॅनेज होणार नाही. तुम्ही आत्मविश्वासाने या ठिकाणी लढायचं आहे आणि लिंगायत समाजानं प्रत्येक इतर समाजाला आपलं गणित समजून सांगायचं आहे. 25+25. मला एकानं विचारलं, बा अर्धे अर्धे पडलं तर कसं होणार आहे. मी सांगितलं लिंगायत समाजाचं 40,000 मतदान आहे, 32,000 मतदान झालं, 16,000 धोंडे सरला पडले, अर्धे 16,000 मला पडले, 25+16. मी 40 वर जाणार आहोत, सर 15 वर राहणार आहेत. 15 पुढचं काय गणित आहे. ही समाजाला गणित आपल्याला कार्यकर्त्याला समजून सांगावं लागणार आहे. सरळी पैसे वाटण्याच्या भूमिकेत आहेत असं मला कळालं. सरळी हजारांना वाटतील, सरचे कार्यकर्ते सांगाले धोंडे सर हजारांना वाटणार आहेत. पैसे कोणीही वाटू द्या, पण माझ्या मागे बिना पैशाचे लोक आहेत. गेल्या वेळेस 40,000 मतं ही बिना पैशाची आहे आणि या निवडणुकीमध्ये 5 वर्षामध्ये मी प्रत्येकाला विनंती करून पाया पडून माझं मतदान आहे असं समजू नका. शिवा नरंगले नावाला वैयक्तिक पडणारे 20-25 हजार मत आहेत. आजही कंधार शहरामधला मुस्लिम समाज बांधव असेल, कुठलाही समाज बांधव असेल, आता या ठिकाणी काही गावचे कार्यकर्ते आले, बोरी खुर्द मधून या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत, दगडसांगी मधून या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पाताळगंगा तळ्याची वाडी या सगळ्या गावामध्ये मला देण्यासाठी पैसे तयार झालेले आहेत. त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पैशाचा विषय नाही, कोणी हजारांना वाटू द्या, कोणी 2,000 वाटू द्या, काही फरक पडणार नाही. या ठिकाणी मताचं गणित आहे आणि त्या गणितामध्ये आपण निवडून येणार आहोत. त्यामुळं आज आलेल्या सगळ्या समाज बांधवांना गावागावातल्या आपण प्रमुख प्रत्येक गावातले बोलवलेत. नक्कीच पुन्हा फॉर्म भरल्यानंतर एक लिंगायत समाजाची बैठक आपण घेऊया आणि आजच्या या कामापासून आपण सर्वांनी कामाला लागावं अशी विनंती करतो. माझ्या बोलण्यामध्ये काही चूक भूल झाली असेल, कोणाचं मन दुखलं असेल, मी अजिबात कोणाच्या विरोधात बोलणारा कार्यकर्ता नाही. माझ्या विरोधामधले समाजाचा एकही नेता नाही. माझ्या विरोधामध्ये एकही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. एक गरीब कार्यकर्ता म्हणून, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक दररोज कामाला पडणारा कार्यकर्ता म्हणून सगळ्या समाज बांधवांनी माझी प्रतिमा चांगली आहे. तुम्हाला मतदान मागत असताना कोणीही माझ्याबद्दल वाईट त्या ठिकाणी तुम्हाला बोलणार नाही एवढी खात्री या ठिकाणी देतो. आणि आपण या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी लिंगायत समाजानं घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण आज आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व लिंगायत समाज बांधवांचे नेते मंडळीचे आमच्या समता सैनिक दलांचे, त्यांनी मला या ठिकाणी 20,000 रुपये ची माळ दिली, त्याबद्दल मी समता सैनिक दलाचं मनापासून आभार मानतो. ते दररोज कामामध्ये आहेत, कुठल्या ना कुठल्या गावामध्ये आमचे विलास सोनकांबळे जातात आणि त्या गावातून मला फोन लावून देतात. ही तळमळ ही कार्यकर्त्याची आहे. आजपासून लिंगायत समाज बांधवांनि तळमळीने या ठिकाणी कामावर लागावं अशी विनंती करतो. आणि आपण सर्वजण आहात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना एकदा पुन्हा एकदा मानाचा शिवशरणात करतो. पुन्हा या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बसव, जय शिवाय, जय मल्हार, जय उभी.